नमस्कार मी मेघना अभ्यंकर आज पुलंची एकशे एकावी जयंती आहे आणि याच्याच निमित्ताने त्यांची बायको सुनीता देशपांडे यांनी लिहिलेल्या मनातलं अवकाश या पुस्तकातला एक लेख मी आपल्यासमोर वाचणार आहे त्याचं नाव आहे आठ आण्यातलं लग्न सुरू करते साठ बासष्ट वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्या काळात जुळ्या आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर माटुंगा विभागात ओरिएंट हायस्कूल नावाची एक शाळा चालवत होते या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता असाच भाईनी म्हणजेच पु ल देशपांड्यांनी त्या शाळेत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळानं मी सुद्धा भाई वरच्या वर्गात शिकवत असे आणि मी खालच्या वर्गांना तिथंच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता शिक्षक म्हणून काम करताना भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो मग आपण लग्न करूया असा भाईचा आग्रह सुरू झाला आणि वाढतच राहिला लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटतं समजा उद्या आपलं पटेनासं झालं तर लग्नात शुभमंगल सावधान म्हणणारा तो भटी किंवा नोंदणी पद्धतीने के लग्न केलं असेल तर रजिस्टर करणारा तो कायदेतज्ञ ही आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय माझं ताट मत वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच होता शेवटी माझ्यासाठी तू इतकंच कर लग्नविधीला फक्त हो म्हण मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी खर तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होत या गुणी मुलाला आपली लाडकी लेख देऊन मोठ्या कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता पण लग्नानंतर पंधरावीस दिवसातच ती मुलगी ताप आणि आजारी पडली आणि खूप डॉक्टरी उपचारांचा उपयोग न होऊनही बिचारी मृत्यू पावली माझ्या आईनी लेकीसाठी काही स्थळ हेरून ठेवली होती एकतर तिला मी या बिजवराशी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं शिवाय परजातीतला जावं हेही खटकत होत शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले भाईनी टपाल घेऊन येणाऱ्या बसनी यावं ती गाडी आधी पोस्टात येते तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडी तळावर जाते पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणेन असं मी भाईला सांगितलं होतं प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला मी आई अप्पांशी त्याची ओळख करून दिली त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या दहा पंधरा मिनिटातच बाईने सर्वांना हसवून अगदी अपलस करून घेतलं हसवण्याचा माझा धंदा या नावाने पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे माझा अनुभव मात्र सांगतो हसवण हा त्याचा धंदा नव्हता त्याचा तो धर्मच होता धर्म पुढल्या चार पाच दिवसात लग्न रजिस्टर करायचं होतं त्यावेळी भरायचा छापेल फॉर्म त्या काळी आठ आणायला मिळेल तेवढाही खर्च कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्म विकत आणून वाचून ठेवला होता आणि अप्पांनाही दाखवला होता आमचे अप्पा म्हणजे माझे वडील ते स्वतः रत्नागिरीतले नामवंत वकील तर होतेच पण एक संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता बाई रत्नागिरीला आल्यावर दोन तीन दिवसातच लग्न रजिस्टर करून टाकावं असं आईबाबांना मनापासून वाटत होत त्याप्रमाणे अप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेहांना मुलीचं लग्न रजिस्टर करायचंय साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही येऊ शकाल का असं विचारलं आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे असंही सांगितलं त्यावर मग आत्ताच जाऊया की म्हणून त्या आप्प्पांबरोबरच निघाले रत्नागिरीचं मुख्य पोस्ट ऑफिस आणि आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये मध्ये तसंच घरासमोरच जिल्हा न्यायालय होतं दुपारी आप्पा घरी परत तेव्हा दुपारचा चहा होत असे त्या सुमाराला आमच्या वाड्याच्या फाटकाची खिटकी वाजली की आप्पा आले असं आम्ही खुशाल मानत असू आईने चहाला आधान ठेवलं होतं खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिलं तर आपल्या सोबत आणखीन तीन चार जण येताना दिसले मी आईला ते सांगताच तिने आधणात आणखी चार पाच कप पाणी वाढवलं हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आलेत आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटात आमचं लग्न होणार आहे याची घरच्या आम्हा कुणालाच पूर्वकल्पना नव्हती उन्हाळ्याचे दिवस वधू वरच्याच साध वधू घरच्याच साध्या खादीच्या सुती साडीत होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा बिनभायांचा बनियन घालून चहाची वाट बघत होता आणि मध्ये मध्ये गप्पा मारत सर्वांना हसवत होता आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयताना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितलं आमच्या आणि साक्षीदारांच्या सह्या झाल्या आणि लग्न समारंभ संपला नेहमीच्या दुपारच्या चहा बरोबर लग्नही झालं आणि माझ्या लक्षात आलं की आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून कुमारी सुनीता ठाकूर हिचं नाव सौ सुनीता देशपांडे करण्याचं काम आठ आणत आणि दोन ते चार मिनिटात उरकलं एका योगायोगाचं मला नेहमी नवल वाटतं आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती बारा जून आणि त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी बारा जूनलाच भाईचा मृत्यू झाला आठ आणत आणि दोन तीन मिनिटात जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं पण त्या चोपन्न वर्षांचं एकत्र जीवन खूप रंगेबिरंगी आणि एकूणच विचार करताना खूप संपन्नही जगलो हे खरं धन्यवाद